तर मित्रांनो, या 26 जानेवारीला बांबू नावाचा मराठी चित्रपट रिलीज झालेला आहे आणि हा चित्रपट मी बघितला. आणि या चित्रपटाला बघितल्यानंतर जर एका शब्दात या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर हा एक डिसेंट कॉमेडी एंटरटेनर चित्रपट आहे. आणि एकदम स्पष्ट बोलायचे झाले तर हा ठीकठाक चित्रपट आहे. आणि या चित्रपटाने याच्या नावानुसार मलासुद्धा बांबू लावला आहे. आता मी हे सर्व का बरं बोलत आहे याचंसुद्धा स्पष्टीकरण देतो. सर्वात आधी या चित्रपटाची स्टोरी. आता मी विचार करतो आहे की जी गोष्ट या चित्रपटामध्ये आहेच नाही त्याबद्दल मी तुम्हाला कसं सांगू, कारण की या चित्रपटामध्ये स्टोरी आहे की नाही हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. तरी सुद्धा थोडक्यात सांगायचे झाले तर या चित्रपटामध्ये होते असे की चिंतामणी नावाचा एक मुलगा असतो, त्याला सर्वजण चिंत्या म्हणत असतात. आता चिंत्या खूप साधा आणि सरळ मुलगा असतो आणि सर्व मुलींनी त्याला खांदा बनवलं असतं, म्हणजे सर्व मुलींनी त्याला एक प्रकारे फ्रेंड झोन केलेलं असतं. म्हणजे एखाद्या मुलीचा ब्रेकअप वगैरे झाला तर ती त्यालाहून रडगानं सांगत बसती, पण कोणतीच मुलगी त्याची गर्लफ्रेंड बनायला तयार होत नाही. त्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये एक मुलगी येते जिचं नाव असतं झुडूक, आणि ती त्याच्या आयुष्यामध्ये प्रेमाची झुडूक घेऊन येते. आता ती झुडूक चिंत्याची खरंच गर्लफ्रेंड बनेल की नाही आणि समोर काय होईल चित्रपटामध्ये, आणि चित्रपटावरचं नाव बांबूच का बरं पडलं आहे, आणि खरंच चिंत्यालासुद्धा बांबू लागतात काय, हे सर्व तुम्हाला या चित्रपटामध्ये समोर बघायला मिळतं. सर्वात आधी या चित्रपटाच्या चांगल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर चित्रपटामध्ये जे मला सर्वात जास्त आवडलं तो म्हणजे अभिनय बेर्डे आणि शिवाजी साटम या दोघांचा अभिनय आणि कॉमेडी टायमिंग. या दोघांचे जे डायलॉग्स आहेत ते सुद्धा फार चांगले आहे आणि हे दोघे जेव्हा पण स्क्रीनवर येतात ना तेव्हा तुम्हाला चांगली कॉमेडी वगैरे बघायला मिळते. आणि त्यासोबतच यामध्ये एक सोलोमान मांजरेकर नावाचा सुद्धा कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरच्या अवतीभोवती ज्या पण गोष्टी घडतात ना, जो पण सिनॅरिओ तिथे होतो तो बघून तर तुम्ही खूप हसणार आहात. आणि क्लायमॅक्सच्या थोडा आधी शिवाजी साटम आणि अभिनय बेर्डे या दोघांचं एक कन्व्हर्सेशन होतं. त्यामध्ये शिवाजी साटमचे जे डायलॉग्स आहे, म्हणजे जो एक मोनोलॉग आहे, ते ऐकत असताना तुम्ही थोडे इमोशनल पण व्हाल आणि ती गोष्ट तुमच्या मनाला एकदम हिट करून जाते. आणि यानंतर या चित्रपटामध्ये एक अशी गोष्ट आहे ना जी मला फार आवडली आहे, आणि फक्त मलाच नाही जेवढे पण मुलं या चित्रपटाला बघतील त्या सर्वांना आवडेल, ते म्हणजे चिंत्याचं कॅरेक्टर. कारण की चिंत्याचं कॅरेक्टर इतक्या चांगल्या प्रकारे लिहिल्या गेलेलं आहे आणि अभिनय बेर्डेने इतक्या चांगल्या प्रकारे प्ले केलेलं आहे की जो पण मुलगा या चित्रपटाला बघेल ना तो त्या चिंत्याच्या कॅरेक्टरशी 100% रिलेट करेल, आणि त्याच्यामुळेच मी हा चित्रपट शेवटपर्यंत बघू शकलो. तर आता येऊया मेन मुद्द्यावर की मला या चित्रपटामध्ये काय नाही आवडलं आणि खरंच हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये बघायला हवा की नाही. तर सर्वात आधी चित्रपटाचा जो स्क्रीन प्ले आहे ना तो फारच जास्त वीक आहे आणि यामुळे चित्रपट तुम्हाला इंगेज करून ठेवतच नाही शेवटपर्यंत. आणि जसं की मी आधीच म्हटलं की या चित्रपटाला मी शेवटपर्यंत फक्त त्या चिंत्याच्या कॅरेक्टरमुळेच बघू शकलो, बाकी काहीच नव्हतं या चित्रपटामध्ये. पार्थ भालेरावचं जे कॅरेक्टर आहे ना ते सुद्धा फार काही इम्प्रेसिव्ह नाही आहे, कारण की त्याचं ते कॅरेक्टर आपण कितीतरी चित्रपटापासून पाहत आलेलो आहोत. हां, वैष्णवी कल्याणकरचं जे कॅरेक्टर आहे झुळूक, ती एकदम साधी सरळ मुलगी असते आणि तिने त्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे, आणि तिला बघत असताना आपल्याला सुद्धा वाटतं की यार आपल्याला सुद्धा एक अशी गर्लफ्रेंड असावी. बाकी नाही, चित्रपटामध्ये तुम्हाला स्क्रीन प्ले बघायला मिळतो ना तर स्टोरी बघायला मिळते. एक वेळ हे सगळं नसलं तरी चालतं, पण चित्रपटामध्ये सुरुवातपासून तर शेवटपर्यंत चांगली आणि धमाकेदार कॉमेडी असायला हवी, त्यामध्ये सुद्धा चित्रपट थोडा कमी पडतो. कॉमेडी ही यामध्ये काही इतकी नाही आहे की तुम्हाला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एंटरटेन करेल, तुम्ही मधात बोर होता म्हणजे होता. आणि या चित्रपटाने मला फार जास्त डिसअपॉइंट केलेलं आहे. बाकी मी इतकंच म्हणेल चित्रपटाबद्दल, जर तुम्हाला टाइमपास करायसाठी एखादी जागा पाहिजे असेल किंवा गर्लफ्रेंडसोबत घुमायला जायचं आहे तर तुम्ही हा चित्रपट जाऊन बघू शकता, बाकी अदरवाईज काही बघायची जास्त गरज नाही आहे. बाकी आता तुमची इच्छा, आणि जर तुमच्यापैकी काही लोकांनी बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला. तर मग आता भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.